अगं ए काय 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 म्हणतोय तो? खूपच हॉट झाले तो ते सध्या काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. अरे बापरे, आता काय? भाऊजी तुम्ही आणि सचिन तू तुम्ही दोघ मालती वंशांच्या घरी जा आणि त्यांना सांगा की जोपर्यंत त्या स्वप्नीला राखी बांधत नाही तोपर्यंत तुम्ही दोघ सुद्धा त्यांच्याकडून राखी बांधून घेणार नाही. आम्ही हा बेस्ट आयडिया होईल, बरोबर तयार होतील त्या, मी सांगते ना. असंच करूया असंच करूया. हा कसली बेस्ट आयडिया का? हे दोघं बालिशपणे काहीतरी करतायत म्हणून आपणही जायचं तिकडे. मला नाही जमणार भाऊजी. मालू ऐकून येणार आहे का माझ? पटकन काहीतरी बोलेल आम्हाला. त्यापेक्षा मी जातो आणि तिच्याकडनं राखी बांधून घेतो. चल रे भाऊजी. भाऊजी भाऊजी हो असं नका ना करू, प्लीज समजून घ्या ना. हे बघा, किती काही झालं तरी दरवेळी स्वप्नील पुढाकार घेतातच ना, ह्यावेळी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज आहे. हो भाऊजी, निदान आजच्या दिवशी तरी भाऊ बहिणीत भांडण होणं चांगलं नाही ना. नाही आणि दुसरं काय माहितीये का मधुकरा, बघा म्हणजे मालू नीलशी तर काय बोलत नाहीये, जरा काही खुट्ट झालं की नाही लगेच तुझ्याकडे धावत येईल हात पसरायला. हा भाऊजी प्लीज. बरोबर आहे तुझंही म्हणणं पटतंय मला. चल रे आम्ही दोघ जातो आणि चांगलं बोलतो तिला. भाऊजी मी पण येते तुमच्या बरोबर. हा तू चल. हो येतो अण्णा. हा रागराव बसा, येतील आता मॅडम. हे काय चाललंय तुझं? कसं आहे ना मालू, स्वप्नील तुझ्यासाठी आयुष्यभर झटत आला पण तुला ते काही आठवणार नाही. तुझ्या दृष्टीने तो एकदा चुकला तर तू नातं तोडायला निघालीस. तुला भावापेक्षा राग जास्त जवळचा आहे, मग राखी रागालाच बांध. निखिल तू या. अरे या, बघितलंस स्वप्ने एकटाच भाऊ नाहीये मला, आणखी दोन भाऊ आहेत. जिला भाऊच नाहीये ना तिला नेऊन दे हा भाऊला. ए बसा रे, मी राखी बांधते तुम्हाला. थांबताई.